वाशिमच्या रिसोड तालुक्यातील जे लोणी सखाराम महाराज म्हणून गाव आहे तिथे संत सखाराम महाराजांचा 146वा पुण्यतिथी उत्सव साजरा होत आहे. या निमित्त वाशिमच्या ज्या लोणीमध्ये आहे मोठ्या प्रमाणात भाविक भक्त राज्याच्या विविध भागातून तसेच छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि तेलंगणामधून देखील येत असतात. या वाशिमच्या लोणीमध्ये सदस्यच आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात जे काही भाविक भक्त आलेले आहेत ते हा महाप्रसाद घेताना दिसत आहे. या महाप्रसादाचं वैशिष्ट्य म्हणजे जे काही शिरा आणि पुरीचा महाप्रसाद आहे हे भाविक भक्त आपल्या गावी घेऊन जात असतात आणि यातील जी पुरी आहे ती आपलं जे काही घरामधील धनधान्य आहे त्यामध्ये ठेवून आपलं वर्षभर हे धान्याची बरकत येते अशी या भाविक भक्तांची धारणा आहे. हा जवळपास 146 वर्षापासून हा उत्सव सातत्याने सुरू असून दरवर्षी इथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते आणि जे काही भाविक आहेत आपली जी काही मनोकामना आहे या संत सखाराम महाराजांप्रती व्यक्त करतात आणि त्यांची मनोकामना पूर्ण होते. म्हणून लांब दुरून म्हणजे राज्याच्या मराठवाडा, विदर्भ तसेच इतर राज्यातूनही हजारो भाविक या यात्रोत्सवासाठी लोणीच्या सखाराम महाराजांच्या इथे येत असतात आणि या 146वा जो काही पुण्यतिथी आहे तो तर आहेच, मात्र 100 वर्ष झाले रथोत्सव देखील इथे साजरा होत असतो आणि या रथोत्सवाचं राज्यातील असं एक वेगळं महत्त्व आहे. किशोर गोमाशी, न्यूज इन लोकमत, लोणी सखाराम महाराज, वाशिम.